हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द सपना जूम स्कूलिंग यूट्यूब चैनल। एंड टुडे वी आर गोइंग टू सॉल्व 2.3 द लिटिल रिवर वॉर्मिंग अप। वॉर्मिंग अपचा अर्थ काय की जेव्हा आपली बॉडी गरम करायची असते तेव्हा व्यायाम करण्यासाठी आपण वॉर्मिंग अप करतो, वॉर्म करतो बॉडीला, तसं ब्रेनला पण वॉर्म करणं फार गरजेचं असतं। त्याशिवाय आपल्याला तो विषय नीट समजत नाही, म्हणून तर लिटिल रिव्हरचा वॉर्मिंग अप सोडवणं फार गरजेचं आहे। हे प्रश्न मी तुम्हाला सोडून देणार आहे, पण माझ्यासोबत तुम्ही पण विचार करायचा आहे आणि तुमच्या वह्यांमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे। आपण आता चिटचाटचे प्रश्न सोडूया। पण मला सांगा, तुम्ही कधी नदी किनारी गेलायत का? कुठल्या नदीच्या किनारी गेलायत, पाण्यामध्ये खेळलायत, किंवा अशी तुमच्या घराच्या जवळ असणारी नदी आहे का कुठे? जसं आमच्याकडे इंद्रायणी नदी आहे, तर ती आमच्याकडे जवळ नदी आहे, तर आम्हाला फार छान वाटतं नदी किनारी जातो। तर ही कविता वाचताना मला सतत ती इंद्रायणी नदी आठवत होती। तसं तुमच्या घराच्या जवळ कोणती नदी आहे का, की जी नदी तुम्हाला आठवते, ज्या नदीमध्ये तुम्ही खेळता, अशा कुठली नदी तुमच्या ओळखीची असेल किंवा आवडीची असेल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आपण शेअर करू ना एकमेकांचे विचार। आता या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल सपना झूम स्कूलिंग यूट्यूब चॅनलला, तर पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुमच्या मोबाईलवर तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ पटकन येतील। आणि आपण सुरू करतो आहे चिटचॅटच्या प्रश्नांना। यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली क्लास पिकनिक टू अ रिव्हर साईड पिकनिक स्पॉट। रिव्हर साईड म्हणजे काय? नदी किनारीला रिव्हर साईड असं म्हणतात। तर त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा वर्गासोबत नक्कीच कुठल्या तरी नदी किनारी गेला असाल, हो की नाही? तर म्हणजे नदी किनारी गेल्याशिवाय तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहू शकत नाही असं त्यांचं पण म्हणणं आहे। जे नाही गेले त्यांच्यासाठी आपण ही उत्तरं लिहू, पण बहुतेक गेलाच असाल तुम्ही। वॉट डीड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर। आता नदी किनारी तुम्ही काय बघता, ह्याची प्रत्येकाची उत्तरं वेगळी असू शकतील, पण तरी आपण एक उत्तर लिहितो इथे। बँक ऑफ द रिव्हर वी नोटीस मड, चिखल बघतो, फ्रॉग बेडकं बघतो, ग्रास गवतं असतात, ट्री झाडं असतात, बटरफ्लाईज फुलपाखरं असतात, रॉक्स दगडं असतात, तिथे इलेक्ट्रिक पंप्स असतात कारण मोटारी चालतात, फार्म्स असतात, शेतं असतात नदी किनारी, बर्ड्स पक्षी असतात तिथे, फार्मर शेतकरी दिसतात आपल्याला, ॲनिमल्स आणि प्राणीही दिसतात। सो अजून एक खूप खूप मोठी यादी लागेल, पण मी इतकंच लिहिलं आहे। सेकंड क्वेश्चन आहे, इन विच सीझन डिड यू गो, वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जेंटल। आता गशिंग शब्दाचा अर्थ काय बघा, GUSHING, गशिंग। गशिंग म्हणजे जोरात वेगानं वाहते का जेंटल म्हणजे हळूवारपणे वाहते, म्हणजे कोणत्या ऋतूत तुम्ही जाता आणि त्यावेळेस नदीची काय स्थिती असते हे त्यांनी विचारलं आहे। आता मी इथं उत्तर लिहिलं आहे, वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन रेनी सीझन। आम्ही रेनी सीझनला जातो, पण माझ्या बाबतीत मी विंटर सीझनला पण जाते आणि समर सीझनला पण जाते, त्यामुळे मी तिन्ही सीझन लिहिले, पण तुम्ही एक कोणतं तरी लिहू शकता। आता इन रेनी सीझन वॉटर फ्लो इज गशिंग, पावसाळ्यात तर वॉटर फ्लो खूप वेगात असतो, इन विंटर सीझन वॉटर फ्लो इज जेंटल, हिवाळ्यात तो जरा जेंटल असतो, आणि इन समर सीझन वॉटर फ्लो इज स्टॉप, वॉटर फ्लोच होत नाही कारण थांबलेलं असतं पाणी, जितकं शिल्लक राहतं तेवढं असतं। तर तिसरा क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन इज, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर व्हॉट वेअर दे आर डुईंग। तुम्ही नोटीस केलं आहे का नदी किनारी काही लोक असतात, ते काय करतात? बरं, येस, वी नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर, येस, आम्ही नक्की नोटीस केलं आहे। सम ऑफ आर वर्किंग इन द फार्म्स, काही लोक शेतात काम करतात, सम आर वॉशिंग क्लोथ्स, काही लोक कपडे धुतात, सम फिशरमॅन, फिशरमॅन म्हणजे मासेमारी करणारे बिझी असतात, कॅचिंग फिश, मासे पकडण्यात बिझी असतात, सम चिल्ड्रन बादिंग इन द वॉटर, किंवा सम चिल्ड्रन आर प्लेइंग इन द रिव्हर, असं तुम्ही आणि खूप गोष्टी लिहू शकता। तर त्यामुळे तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये। प्रश्न चौथा आहे, व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड। नद्या खराब होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेऊ शकता? तर आपण इथं उत्तर प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं। बघा, वी शूड टेक केअर ऑफ यूज एन्व्हायरमेंटली हाऊसहोल्ड प्रोडक्ट, म्हणजे पर्यावरणपूरक घरामध्ये वस्तू वापरणं गरजेचं आहे यासाठी, सच एज वॉशिंग पावडर, हाऊसहोल्ड क्लिनिंग एजंट अँड टॉयलेटर्स। तुम्ही म्हणाल घरात पावडर वापरणार, मग ते बाहेर नदीचं काय संबंध? तर आपल्याकडनं जे गटारीतनं पाणी बाहेर पडतं ते वाहत 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 नद्यांना जातं। जर आपण एन्व्हायरमेंटल फ्रेंडली गोष्टी वापरल्या तर पोल्युशन कमी होऊ शकतं। टेक केअर नॉट टू ओवर यूज पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर, दिस विल प्रिव्हेंट रन ऑफ्स ऑफ द मटेरियल इन टू नियर बाय वॉटर सोर्सेस। कारण जेही शेतकरी किंवा जेही प्रकारचे ज्याही प्रकारचे पेस्टिसाइड वापरले जातात, शेवटी ते विरघळून पाण्यामधनं नदीलाच जातात, मग शेवटी आपल्यालाच त्रास होतो ना, आणि पाणी पोल्युटेड होतं। डोंट थ्रो पेंट्स, ऑइल्स ऑर अदर फॉर्म्स ऑफ लिटर डाऊन द रेन।
ते बरेच जण सवय असते गटारीमध्ये दिलं तेल टाकून, दिलं रंग टाकून किंवा घाण टाकून, ग्रीस टाकून, असं काही करू नका. याच्यामुळे पाणी खराब होतं आणि ते पाणी शेवटी वाहत नदीला जातं. तर या गोष्टींची जर आपण काळजी घेतली, समाजातल्या लोकांना समजून सांगितलं, तर आपल्याकडे वॉटर पोल्युशनला कुठेतरी प्रिव्हेंशन होऊ शकतं. फिल अप द टेबल ऑफ सीझन इन इंडिया. आता भारतातले ऋतू आहेत आणि याचं टेबल भरायचं आहे. मिड फेब्रुवारी, त्यांनी कसं केलं आहे, मिड फेब्रुवारी टू एप्रिल, एप्रिल टू जून, जून टू ऑगस्ट, ऑगस्ट टू ऑक्टोबर, ऑक्टोबर टू डिसेंबर, डिसेंबर टू फेब्रुवारी. पूर्ण वर्षाचं आपल्याला सीझन आपले कोणते असतात आणि त्याला इंग्लिश नावं काय, सो ते आपण लिहायचं आणि पाठ करून ठेवा, कारण हे प्रश्न येतात. आता बघा, मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल सीझन वसंत असतो, आपल्याकडे वसंत ऋतू असतो, पण इंग्लिश नाव त्याला स्प्रिंग आहे. नंतर मिड एप्रिल टू मिड जूनला ग्रीष्म असतो, त्याला इंग्लिशमध्ये समर म्हणतात. मिड जून टू मिड ऑगस्टला वर्षा असतो, वर्षा हा मराठीतला आहे, आणि रेनी सीझन म्हणतात. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर हा शरद ऋतू असतो आणि त्याला ऑटम असं म्हणतात. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबरला हेमंत हा ऋतू असतो आणि त्याला प्री विंटर असं म्हणतात भारतामध्ये. आणि मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी शिशिर ऋतू असतो, ज्याला इंग्लिशमध्ये विंटर असं म्हणतात. सो हे नीट लिहून घ्या आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. मॅच द वेदर विथ द सीझन्स. आता आपल्याला हे जे ऋतू आहे ते सीझनसोबत मॅच करायचं. हे बघा, विंटर काय असतं, कोल्ड. मॉन्सूनला रेनिंग. स्प्रिंग प्लीजंट. प्री विंटर विंडी. समर हॉट. ऑटम कूल. तर अशा प्रकारे व्यवस्थित लिहून घ्या आणि हे स्पेलिंग पण लक्षात ठेवा. सेकंड, पोएट मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. आता हे जे मी सांगते आहे ना, ते खूप मन लावून ऐका, लक्ष देऊन ऐका, कारण हे आपण फार महत्त्वाची एक गोष्ट इथे शिकतो आहे, ती म्हणजे अलिट्रेशन. आता कविता म्हणते ना, तर त्या कवितेमध्ये कवी काय करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हायसेस टाकत असतो, ज्याच्यामुळे कविता आहे ना खूप सुंदर होते. आता इथे बघा कवीनं कसं केलं आहे. ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, सिटी साईट, नो वन नोज. आता इथे आपल्याला दिसतं की इथे काही सिमिलर डिव्हायसेस आहेत, ज्याच्यामुळे काय होतं, तर फिगर ऑफ स्पीच तयार होतो आणि त्याला अलिट्रेशन असं म्हणतात. काय म्हणतात, अलिट्रेशन. आता याच्यामध्ये आपण बघतो की साऊंडचं रिपिटेशन होतं आहे, शब्दांचं नाही, पी पी पीचं रिपिटेशन नाही, साऊंड. कारण सिटी आणि साईटमध्ये स्पेलिंगसारखं नाही आहे, स स साऊंडचं रिपिटेशन होणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांचा गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे कायम लक्षात ठेवा की फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. सो स्पेलिंग इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग, इम्पॉर्टंट इज साऊंड. त्यामुळे वाचताना साऊंडकडे लक्ष द्या. साऊंड रिपीट झाला तर तो अलिट्रेशन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपण काय, इथे अलिट्रेशनमध्ये आपल्याला पाच एक्झाम्पल द्यायचे. तर आपण एक्झाम्पल लिहूयात, टेबल टॉप, डान्सिंग डॉल, ब्लॅक ब्युटी, मस्टर्ड मँगो, क्रंची कॅबेज. इथे ट ट ड ड ब ब म म आणि क क हा उच्चारला आहे. तर सर साऊंड रिपीट झाल्यामुळे हा अलिट्रेशन आहे. साऊंड रिपीट होतो आहे, तर वर्ड्स आहे, पेअर वर्ड्स आहेत. तर इथे आपण वर्ड पेअर म्हणूया त्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेंटेन्स पण असतं पूर्ण अलिट्रेशनचं, ज्याच्यामध्ये रिपीटेड साऊंडचे शब्द असतात. आता बघा, पोएट ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिसेम्बल अ साऊंड, म्हणजे सारखे दिसणारे शब्द. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल बँग, स्विश, बिप, रोर, ट्विट. सच वर्ड्स आर कॉल्ड ऑनोमॅटोपोएटिक वर्ड्स. काय म्हणतात त्यांना, ऑनोमॅटोपोएटिक वर्ड्स. इफ दे ऑकर इन सम लाईन ऑफ अ पोएम, द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ऑनोमॅटोपोया. काय म्हणतात, म्हणजे जसं सारख्या अर्थाचे शब्द, द वर्ड यूज वर्ड्स दॅट रिसेम्बल अ साऊंड, म्हणजे एका उच्चाराचे शब्द जर येतील, जसे बघा बँग, स्विश, बिप, रोअर, ट्विट, तर इथे रिसेम्बल करणारे असतील साऊंडला शब्द आणि तसे ओळीमध्ये आले तर त्याला ओनोमोटोपोया असं म्हणतात. आता दोन आपण इथे फिगर ऑफ स्पीच शिकलो, एक म्हणजे अलिट्रेशन, दुसरा म्हणजे ओनोमोटोपोया. आता इथे आपण एक गेम खेळायचा आहे. त्यांनी म्हटलं हा ओनोमोटोपोया जो शब्द आहे त्यापासनं फाईव्ह लेटर्सचे शब्द, परत फोर लेटर शब्द, फाईव्ह लेटरचे, सिक्स लेटरचे वर्ड्स तुम्ही काय लिहायचं आहे, लिहायचं आहे. तर या ओनोमोटोपोयापासून आपण आता फोर वर्ड्स, फाईव्ह वर्ड्स, सिक्स वर्ड्सपासून तयार होणारे शब्द लिहूया. चला, फर्स्ट वी आर रायटिंग सिक्स लेटर वर्ड्स, ॲनिमिया, इमोशन्स, पोशन, इनमेट, टॅम्पॉन, मोशन आणि ऑप्टिमा.
परीक्षेला हमकास हा प्रश्न येतो, त्याच्यामुळे याला पर्याय नाही. समजून घ्या, फाईव्ह लेटर वर्ड्स आहे पिंटो, मॅनिया, पेंट, टेनिया, पॉइंट, टेम्पी. आणि फोर लेटर वर्ड्स आहे पेंट, ऑन टू, ओपन, नोट, मेन, मिंट, मोन, एमिट, मेट, मेन, ॲटम, टेप. So in this way we have solved all the question of warming up. If you like this video, like it, share to your friends and subscribe Sapna's Homeschooling YouTube channel. We'll meet in next video. Till then, bye-bye. Take care.